पहिला आमदार कोणी केला असेल तर या महाडकानं केलाय. आयुष्यातली सगळ्यात मोठी मी चूक केली ती. जंगलामध्ये एकच वाघ असतो अजून त्यांना कोणाला माहिती नाही. कुप्या ह्या पिवड्या आहेत त्यांनी बाकी काय त्यांचं पिवळं होतं त्यांचं त्यांनी पाहू. जंगलामध्ये एकच वाघ असतो अजून त्यांना कोणाला माहिती नाही. ज्यावेळी वाघाची दरकाळी ऐकू येते त्यावेळी समजतं की या जंगलामध्ये वाघ आहे धोका आहे त्यावेळी ती शाणी होतात. ह्या शिव पार्वतीच्या मंदिराला डोकं टिकून नमस्कार करतो. स्टेजवर बसणारे माझे सर्व सहकारी, समोर बसणारे कारखान्याचे सर्व सभासद आणि आमचे हितचिंतक आज आपल्या ह्या सभेला खासदार साहेब आले खूप मोठी मजा आली. तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्यात. शेवटी महाडकाचं रक्त आहे ते आणि म्हणून काहीतरी वेगळं आरोप प्रत्यारोप करून माणसांची दिशाभूल करू नये. अजून महाडिक हा फार मजबूत आहे. दोन चार माणसं आली तरी मी अजून कोणा ऐकणार नाही. वयाचा प्रश्न नाही आणि हिंमत असली तर करून बघावं. कुठेही याला माझी तयार आहे, कुठेही याला तयार आहे आणि त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेतलेला आहे असून पडून जातो माणूस, नसला तर गोष्ट वेगळी. म्हणून माडकाचा नाद करायचा नाही. जे आहे ते व्यवस्थित सत्य आहे ते सत्य सांगावं. कारण काही काही वेळेला ज्या गोष्टी घडलेत त्या मी स्वतः त्याला कोणतं पहिला आमदार कोणी केला असेल तर या माडकानं केलाय. आयुष्यातली सगळ्यात मोठी मी चूक केली ती. मी खोटं सांगत नाही. सगळे घरातलं माझ्या घरात येऊन सगळे डोकं टिकून गेले. अरे मुन्नाला युनिव्हर्सिटीमध्ये चेअरमनचा संधी आली ती मी दिली नाही माझ्या पुतण्याला. मी किती वाईट केलं. मी त्याला शब्द दिला होता म्हणून शब्द पाळायसाठी मी ते केलं. म्हणून त्याला सांगितलं मी त्याला शब्द दिलाय ते मला करावं लागणार म्हणून. पण आहे पुढं मागे वजावट. अजून माडिक हिंमत आहे. 10-15 वर्षे लढणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. परवानो ही 2023 ते 2028 ची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीमध्ये काय होणार हे कुठल्या ज्योतिषाला जाऊन विचारायचं काय आवश्यकता नाही. प्रत्येक सभासदाला माहिती आहे आपण काय करतो आणि आपली ताकद किती आहे आणि आपल्याबरोबर मतदान किती आहे. ह्या इलेक्शनमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती असताना सुद्धा आम्ही प्रत्येक सभासदाला साष्टांग नमस्कार करून त्याचं मत मागतो. कारण का सभासद हा कारखान्याचा मालक आहे. म्हणून ह्या कारखान्याचा कारभार गेले 12 वर्ष. कारण मध्यंतरी ह्या कालावधीत गोला पहिले 5 वर्ष आणि त्यामध्ये 8 वर्षाने ही इलेक्शन लागते. कोरोना झाल्यामुळं आपल्याला सर्व लोकांना ती इलेक्शन लांबली गेली 3 वर्ष. ह्या 8 वर्षाच्या कालामध्ये कारखान्याचं काम अत्यंत स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीनं केलं. सर्व सभासदांची देणी दिली. कारखाना हा 2200 मॅट्रिक टनाचा पण तो कारखाना आम्ही 3500 मॅट्रिक टनाचा केला आणि आज आपण 4000 मॅट्रिक टनानं कारखाना चालवत आहोत. हा कारखाना 4000 मॅट्रिकमधून चालवत असताना ह्या कारखान्याचा जो आर्थिक बोजा येतो कारखान्याला, जो कार्यक्षेत्रातनं जो ऊस उपलब्ध होतो त्या ऊस उपलब्ध होण्याचं कार्यक्षेत्र पाहिलं तर शिरोळपासून राधानगरीपर्यंत म्हणजे 7 तालुक्यात 122 गावं. तुम्ही विचार करा 7 तालुक्यात 122 गावांमधून ऊस आणून वाहतूक वाढते, खर्च वाढतो,
तरी पण आम्ही सभासदांना इतर कारखान्यांच्या बरोबर धर देतो। हा कारखाना ज्यावेळी आमच्या ताब्यात आला त्यावेळी आम्ही पहिल्याच वर्षी सर्व सभासदांच्या बरोबर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या कारखान्याबरोबर आम्ही धर दिला। त्यांनाही विचार पडला काय भानगड आहे कसं काय हा धर देतो। वस्तुस्थितीच आहे 122 गावातनं ऊस आम्ही आणत होतो पण ऊसाला रिश्वरी म्हणावी तेवढी मिळत नव्हते, ऊसाची प्रत चांगली नव्हती, तरी पण ऊस आम्ही गाळत होतो। यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही ऊस विकास योजना चालू केली। ती ऊस विकास योजना भगवानराव पवार जे खाजगीतून सहकार्यकरण झालं त्यावेळा पहिले चेअरमन होते त्यांच्या नावानं ऊस विकास योजना काढली आणि याच्या मार्फत शेतकऱ्यांना अनुदान तत्वावरती उत्तम प्रतीचं बेणं तणनाशक खतं हुमणीसाठी स्पेशल सापळे असतात ते सापळे सुद्धा त्यांना दिले, ठिबक सिंचनसाठी ठिबक सिंचन सच दिले। ह्या सगळ्या आणि कारखान्याचे अत्यंत हुशार असे आमचे शेती ऑफिसर आहेत त्यांच्यामार्फत महिला सकट सर्व मंडळींना मार्गदर्शन केलं। सभासदांचा ऊसामध्ये उत्पादन सभासदांचं वाढलं, कारखान्याला ऊस ज्यादा मिळू लागला आणि ह्या मिळणाऱ्या उषामुळं सभासदांना सुद्धा थोडीशी आशा चांगली वाटली आणि सभासदांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं ऊसभूषण हे मानाचं एक पद असतं त्या पदाला आमच्या काळाराम कारखान्याचे सभासद पात्र झाले। विचार करा आजही गेल्या वर्षी नारायण वरुडे म्हणून आमच्या चिखलीच्या एका कामगाराला हे पारितोषिक मिळालं ऊस विकास। म्हणजे सभासद आमचा काय पिकवतो काही नाही, आपला कारखाना हा फक्त ऊस गाळतो, ऊस आपला कारखाना फक्त ऊस गाळतो आणि ऊस गाळून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो। त्यामध्ये इतर कुठलंही उत्पादनाचं साधन नाही, कोजन नाही, कारण कोजन करायचं म्हटलं तर जागा अपुरी आहे। पण आता नवीन टेक्निकल निघालंय, डिस्टरी नाही, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जागेचा प्रश्न सर्वात मोठा आहे। पण कर्मधर्म योगाने नवीन टेक्निकल निघाल्यामुळं थोड्या जागेसुद्धा क्रशिंग आणि कोजन ह्या दोन्हीही गोष्टी आपल्याला मंजूर झालेल्या आहेत आणि आम्ही त्या येत्या सीझनमध्ये कामकाज चालू करणार। गेल्या 8 वर्षामध्ये कारखान्यानं संपूर्ण पेमेंट केल्यामुळं आम्हाला कोणतीही अडचण नाही सभासदासमोर जाण्याची, कारण कारखान्यानं संपूर्ण कारखान्याचं संघीकरण केलेलं आहे। कारखान्याचा स्टोर जो असतो तो कारखान्याला आवश्यकता पुरताच आम्ही तो स्टोर खरेदी त्या स्टोरमध्ये केली जाते। कारखाना स्टोरमध्ये जी वस्तू खरेदी करतो तो कमिशनर ऑफ शुगर पुणा यांच्या दर सूचीपेक्षा कमी दरानं कारखान्यामधली आमची खरेदी असते। म्हणून कमिशनर ऑफ शुगर यांनी पुण्याला महाराष्ट्रातल्या सर्व साखर कारखान्यांना सांगितलंय तुम्ही राजाराम सहकारी साखर कारखान्याचा पॅटर्न वापरा ज्याच्यामुळे तुमचं परचेसमध्ये पैसे वाचतील। आणि खरोखरच त्यांनी सुद्धा ती प्रथा चालू केली पण आम्हाला मोठा अनुभव आला आणि आम्ही त्यामध्ये यशोदास स्टोरमध्ये खरेदी करत असताना आवश्यकता पुरतीच आम्ही ती खरेदी करतो आणि ज्या वस्तू लागतात तेवढ्याच वस्तू आम्ही वापरतो आणि त्याच्यासाठी फक्त पैसे देतो आणि लागल तसं एक त्याच्यासाठी एक शेड्युल्ड केलेलं असतं आणि त्याच्यासाठी नंतर आम्ही खरेदी करत असतोय। त्याचबरोबर कारखान्याला नवीन कुठलीही वस्तू घ्यायची झाली आज नवीन काहीतरी स्कीम करून त्याचा सर्वे पूर्ण केल्याशिवाय एक्सपर्टकडून आता ह्या आम्हाला कोजन आणि डिस्टरी वाढ आणि क्रशिंग वाढवायचं ते त्याचा सर्वे आता एक वर्ष झालं तो करतो, त्याची आता गरज आहे, सक्त गरज आहे, ते करणंच भाग पडणार आहे आम्हाला। अशी परिस्थिती आहे कारखान्यामध्ये, कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त गाड्या
किंवा हॉटेल 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 किंवा या बाकीच्या गोष्टी कारखान्यामध्ये आमच्या कारखान्यामध्ये फक्त येणाऱ्या लोकांना खासदार साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे ऑर्गॅनिक गुळाचा चहाच फक्त मिळतो आणि हे सत्य आहे. दुसऱ्या कारखान्यामध्ये आमच्या काय मिळत नाही. नंदून काय हसायचं काम नाही. नंदू पिऊन चहा पिलाय नाही. असा हा आमचा कारखाना आहे. ह्या कारखान्यामधून बऱ्याच चांगल्या उठत. आमचा कारखाना हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आमच्या कारखान्याची साखर जाते. आज ह्या सीझनमध्ये 3 लाख क्विंटल आपण साखर एक्सपोर्ट केली. म्हणजे आणि आपल्या साखर आपल्या साखरेला आज बाहेरच्या देशात सुद्धा चांगल्या प्रकारची मागणी आहे. ह्या कारखान्याला सातत्यानं काही मंडळी त्रास देतात. ह्या कारखान्याला ह्या पंचगंगा नदीपासून ह्या राजाराम कारखान्याच्या जे पाणी राजाराम कारखान्यापासून निघतं त्या पाण्यापासून हा पंचगंगेचं पाणी प्रदूषण होतं. हे सातत्यानं विरोधकांची टीका टिपणं असतात. पण हा कारखान्यासाठी आम्ही हे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी राजाराम कारखान्याला ईटीपी प्लॅन टाकलेला आहे. 10 वर्षापूर्वी ईटीपी प्लॅन्ट राजाराम कारखान्याकडून 11 किलोमीटर नागावला पाणी नेलेलं आहे. त्या ठिकाणी ऊसाला मी पाण्याची स्कीम करून ऊस देतो. ऊसाला आणि तोच ऊस कारखान्याला आम्ही परत गाळतो. म्हणजे ती एक स्कीम झाली. तरी पण विरोधक म्हणजे पाण्याची पाईप पाण्यातून सुद्धा पाईप जात नाही. आम्ही ती नदीच्या कडेनं फुलावरून पाईप नेले त्यामुळं नदीमध्ये पाणी जाण्याचा प्रश्न नाही. तरी पण यावर्षी शासनावरती दबाव आणून राजाराम कारखान्याचं इलेक्ट्रिक कनेक्शन कट केलं. विचार करून बघा. शेवटी हे सभासद आहेत. त्यांचा ऊस शेवटी गाळायचा थोडा राहिला होता. वेळ पडली तर काय करायचं हा प्रश्न होता. पण शेवटी काळजी करणारा तो एक माणूस असतो परमेश्वर. त्याला माहिती असतंय ह्या माणसांचा जर ऊस नाही गाळा तर हे काय करतील. म्हणून आम्ही शासकीय दरबारमध्ये जाऊन विनंती करून बाहेरून कनेक्शन घेऊन आम्ही तो क्रशिंग पूरं केलं. पण किती माणसांनी वाईट करावं हे तरी समजायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा कारखान्याच्या संपूर्ण सभासदासाठी कारखान्याच्या कर्मचाऱ्यासाठी विमा पॉलिसी केलेली आहे. कुठल्याही माणसाला अपघाती काही झालं 1 लाख रुपये मिळण्याची व्यवस्था केली. कारखान्याचा संपूर्ण सभासद आणि कारखान्याचा हे कुठल्याही कारखान्यामध्ये नाही. आणि कारखाना हा सुद्धा लेख वाचवा हे अभियान आजही कारखान्यामध्ये चालू आहे. कुठल्याही सभासदाला मुलगी झाली तरी कारखाना मदत देतो. कुणी येऊन सांगावा त्यांना चेक घेऊन जायचं अशी सिस्टीम कोल्हापूर जिल्ह्यात तरी कुठंच नाही. हे आम्हाला स्वतःचं डोकं वापरून ठीक आहे म्हटलं लोकांसाठी जाते लोकांचा कारखाना आहे जाऊ दे. शेवटीची सभासदासाठी स्कीम आहे. त्यांना लाभ मिळणार अशी ही परिस्थिती आहे. म्हणून येत्या सीझनमध्ये काय घडतं काय मला माहीत नाही. पण महाडिक हा कोणत्याही परिस्थितीत राजाराम सहकारी साखर कारखाना हा 18 मेगावॅट कोजन आणि क्रशिंग 5000 क्रशिंग निश्चितपणानं करणार. त्यानंतर सभासदांचं भवितव्य उज्ज्वल होईल. सभासदांनी सांगावं तुम्ही खूप चांगलं केलं. आमचा कारखान्याचा सभासद 3 वर्षामध्ये 3 पिके घेतो. इतर कारखाने 3 वर्षामध्ये 2 पिके त्याला मिळतात. पण आमच्या कारखान्याचा 3 वर्षामध्ये 3 आम्ही 10, 11, 12 महिन्याच्या आपला ऊस आणतो. तो सभासद ऊस पाठवून परत त्यात दुसरं पीक घेतोय आणि लागण करतोय आणि पुढच्या वर्षी 11 महिन्याचा ऊस आम्हाला घालतो. खपली करतो, कांदा करतो, कोथिंबीर करतो, भात करतो, काय वाटलं ते करतो पण पीक घेतो. अशी ही आमचा शाळा आहे. अशी ही आमचं सगळं चालू आहे. म्हणून
साखर तरी महाराष्ट्रामध्ये कोणी देणार नाही एवढ्या स्वस्त साखर। हा राजाराम सहकारी साखर कारखाना येतो, कोण माहेचा पूत आहे, कुठला कारखाना आहे त्याने सांगावं। मी 5 रुपये किलोनं साखर देतोय, कोणी महाराष्ट्रात देत नाही, संपूर्ण महाराष्ट्रात। पण शेवटी कारखानाच आहे, आम्हाला काय कारखान्यांना मिळवायचं नाही। लोकांशी नातं आम्ही जोडलेलं आहे की अगदी घरच्या माणसासारखं नातं जोडलेलं आहे। माडकाला काही लागत नाही, माडकाचं माझं तरी नाव महादेव आहे। नसती उदबत्ती लावली की मी प्रसन्न होतो, पण विरोधकांनी लय गडबड करू नये। वाघाची झरकाळी ऐकू आलं की परत तुम्हाला काय होईल, फक्त डोक्याच्या टोप्या ह्या पिवड्या आहेत, त्यांनी बाकी काय त्यांचं पिवळं होतं त्यांचं त्यांनी पाहू। मित्रांनो, काही असू दे, तुम्ही आजपर्यंत माडकाला साथ दिल्या, माडीक अजूनही रेसला पळू शकतो, तुम्ही काय काळजी करू नका। माडी कधी संपणार नाही, विरोधक संपतील 10 वेळा। शिवपार्वतीचा आशीर्वाद, त्यांचा पुत्र मी, मला इथल्या इथे एवढं मोठा आशीर्वाद मिळत असताना मला कुणाच्या दारात जायचं काय काम आहे? आणि हेच मला जे मिळतंय ते मी तुम्हाला देणार, मला कशाची गरज नाही। मला एवढं मोठं केलं की माझ्या अपेक्षेपेक्षा मला 100 पटीनं मी मोठा झालो। माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस मोठा व्हायला पाहिजे ही माझी भूमिका आहे। आज खासदार धनंजय माडिक चांगलं, त्यांना होप्स आहेत, भविष्यामध्ये काय करायचं असेल तर त्यांच्यासाठी करणार। त्यांना एक वेळ चांगल्या पोस्टवर गेलेलं पाहिजे आहे, त्याच्यासाठी काही लागलं तरी माडिक करणार। मला परत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या वाघाला ढरकाळी फोडावी लागणार नाही, लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, एवढ्यावरच त्यांचं भागणार आहे। ठीक आहे, आपल्या सर्वांचं मी आभार मानतो। आपलं चिन्ह कप बशी आहे, विसरू नका। आपलं हे लाख मोलाचं मत आहे, हा खाजगीतून सहकारीकरण झालेला हा साखर कारखाना आहे, आणि ह्या कारखान्याला कोणत्याही परिस्थितीत आपण लाख मोलाचं मत, शेतकऱ्यांचा कारखाना राहण्यासाठी, हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांचा हवावा म्हणून आपलं लाख मोलाचं मत कप बशी ह्या चिन्हावरती आपलं बहुमोल शिक्का मारावा, एवढी मी आपल्याला विनंती करतो। जय हिंद।